सध्या मी आहे ज्ञानेश्वर माऊली मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत मालिकेतले निवृत्तीनाथ अर्थातच अभिनेता ओजस मराठे. सो सर्वात आधी कसा आहे ओजस? मी मस्त आहे एकदम. आता आपण निवृत्तीनाथ म्हणून तुम्ही त्याला पाहत असाल, पण मी ओजस म्हणून त्याच्याशी गप्पा मारणार आहे. सो सध्या इथे शूटिंग चालू आहे, भरपूर ऊन आहे. कसं चालू आहे शूटिंग? मजा येते शूट करायला, पण ऊन पाऊस वारा थंडी सगळं ह्याच्यामुळे आता खरं तर ह्याची सवय झाली आता, पण तरी थोडासा त्रास होतो. ओके, सो निवृत्तीनाथ साकारतोय तू, आणि तुझ्याकडे ही भूमिका कशी आली होती बाय द वे, आणि ही भूमिका आल्यावरती किती दडपण आलं होतं की बापरे आपल्याला हे साकारायचं, निवृत्तीनाथ साकारायचं? ह्या भूमिकेची मिळण्याबद्दलची एक गंमत आहे. मी सुरुवातीला मालिका सुरू व्हायच्या आधी निवृत्तीनाथांची ऑडिशन दिली होती आणि काही कारणामुळे माझं सिलेक्शन नव्हतं झालं. आणि मालिका सुरू झाली, त्याचे 80-90 एक एपिसोड झाले आणि मला पुन्हा एकदा प्रोडक्शन हाऊसमधनं फोन आला की तुला निवृत्तीनाथांच्या ऑडिशनसाठी बोलवलं आहे. तर मी गेलो होतो एनडी स्टुडिओला जिथे ऑडिशन शूट चाललं होतं. तर तिथे 4-5 दिवस ऑडिशन दिली, मग परत घरी आलो, मग परत बोलवलं. असं एक 3-4 फेऱ्या केल्यानंतर त्यांनी अखेरीस मला सांगितलं जानेवारीला की तुझं या मालिकेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तू हेच पात्र परत करतोयस. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ऑडिशन दिली होती तेव्हा मला खरं तर इच्छा खूप होती की मला हे कॅरेक्टर मिळावं, आणि जेव्हा नव्हतं मिळालं सुरुवातीला तेव्हा मला खूप दुःख झालं होतं, खूप वाईट वाटलं होतं. पण माहीत नाही, मे बी माझी इच्छा एवढी होती ते पात्र करण्याची किंवा ह्या सिरियलमध्ये काम करण्याची की ते गोल फिरून परत माझ्याकडेच आलं. आणि अर्थात ह्या आनंदाबरोबरच मला एक दडपणही माझ्याकडे आलं की एवढं मोठं पात्र साकारायचं म्हणजे खरं तर अवघड कार्य आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरु ज्ञानेश्वर कदाचित निवृत्तीनाथ नसते तर ज्ञानेश्वरांनी जे काही केलं ते घडलं नसतं. एवढं मोठं ते व्यक्तिमत्व आणि त्यांचं पात्र साकारायचं ह्याचं खूप जास्त दडपण होतं आहे, राहील जोपर्यंत मालिका आहे तोपर्यंत. पण मजा येते हे करताना, कारण इतर लोक सगळी खूप छान आहेत. आम्ही जी भावंडं आहोत ती खरं तर जशी ही भावंड आहेत तशी आम्ही ऑनसेट ऑफसेट सगळे एकत्रच तशीच मज्जामस्ती करत, एकमेकांचे टिंगलटवाळक्या करत, एकमेकांना सांभाळत पुढे जात असतो. बरं, या मालिकेतलं प्रत्येक पात्र असेल किंवा म्हणजे पूर्ण मालिकाची स्पिरिच्युअलिटीवरती आहे, सो तुझा कधी भजन कीर्तन याच्याशी कधी संबंध आला होता का रिअल लाईफमध्ये ज्याचा इथे खूप उपयोग झाला? खरं तर नाही, कारण काहीच मी ह्या स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड थोडा आहे, कारण मी मुळात मी योगा शिक्षक आहे आणि त्यामुळे मग थोडं मी योगासनं किंवा प्राणायाम ध्यान ह्या गोष्टीशी माझा संबंध आहे. पण भजन कीर्तन किंवा ह्या सगळ्या लोकांचा इतिहास ह्या सगळ्याशी कधी फारसा असा संबंध आला नव्हता, इन डिटेल संबंध आला नव्हता. बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असतात, त्या मलाही माहिती होत्या, पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मला त्या सगळ्या खूप डिटेल्ड जाणून घेता आल्या. पण या कॅरेक्टरसाठी किती रिसर्च करावा लागला, कारण एक तर भाषा 13व्या शतकातली, त्यातून कॅरेक्टर इतकं मोठं कॅरेक्टर होतं, आणि म्हणजे आपल्याला थोडीफार बेसिक आयडिया असते की निवृत्तीनाथ कसे होते काय होते, पण तुला एक कॅरेक्टर ते साकारायचं होतं, सो किती रिसर्च केला, काय अभ्यास केला त्यासाठी? खरं तर निवृत्तीनाथांबद्दल कुठे काही फारसं लिहिलेलं नाही आहे किंवा निवृत्तीनाथांनी फारसं काही लिहिलं नाही आहे. त्यांच्या काही ओव्या आहेत, पण त्यांचा स्वभाव कसा होता किंवा त्यांचं एकंदर कॅरेक्टर कसं होतं हे कुठेच काहीच ह्याची नोंदच नाही आहे. तर ह्याच्यासाठी दिग्पाल दादा जो आहे, दिग्पाल लांजेकर, यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी मला गाईड केलं की हे कसे असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल, स्थितप्रज्ञता म्हणजे काय, कारण ही सगळी पात्र खरं तर आयडियल ह्युमन बीइंग्स होते. आणि स्थितप्रज्ञता म्हणजे कुठल्याही एक्स्ट्रीम सिच्युएशन आली तरीसुद्धा इमोशन्स कंट्रोल ठेवून लॉजिकल ब्रेन जागं ठेवून त्यानुसार डिसिजन्स घेणं. आणि आपल्याकडे हे होत नाही नॉर्मल जीवनामध्ये, कारण आपण पटकन चिडतो, पटकन आपल्याला राग येतो, कुठेतरी आपण जाऊन काहीतरी बोलून येतो, काहीतरी एखादी अशी घटना घडली तर त्याच्यामुळे आपल्याला अचानक दुःख येतं. तर हे कॅरेक्टर ह्या सगळ्याच्या करेक्ट अपोजिट आहे. कुठलीही सिच्युएशन आली, कितीही एक्स्ट्रीम कंडिशन असली तरीसुद्धा मेंदू टाळ्यावर ठेवून
प्रत्येक निर्णय घेणं, आणि तो निर्णय शक्यतो बरोबरच असतो कारण सगळ्या गोष्टी ॲनालाइज करून ते निर्णय घेतला गेलेला असतो. त्यामुळे ह्या मेंटॅलिटीचा अभ्यास करणं, ह्या स्थितप्रज्ञतेचा अभ्यास करण्यासाठी मी आणि वरुण जो आहे ज्ञानेश्वरांचा जो काम करतो, आम्ही दोघं ज्ञानेश्वरी वाचतो अधूनमधून. आमचे 6 अध्याय आत्ताशी वाचून झालेत, अजून खूप आहे, पण त्या ज्ञानेश्वरीमधनं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आयडियल माणूस कसा असावा ह्या, कारण ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता आणि त्याच्यामध्ये जीवनाचंच सार लिहिलं आहे, आणि ते वाचता वाचता कदाचित मला थोडं थोडं कळत गेलं की स्थितप्रज्ञता म्हणजे काय, किंवा निवृत्तीनाथांचं पात्र कसं असेल, ते कसे असतील, ते चालत कसे असतील, ते बोलत कसे असतील, त्यांचा डोळ्यांमधला फोकस काय असेल, त्यांचे विचार कदाचित कुठल्या पद्धतीने जात असतील, हे आम्हाला त्या ज्ञानेश्वरी थ्रूच कळलं आहे. आणि इवन आपली मालिका ज्या पुस्तकावर आधारित आहे, मोगरा फुलला, गोनी दांडेकरांचं पुस्तक आहे, त्यातनंसुद्धा मला बऱ्याच गोष्टी कळल्या. वाचनामुळे माझ्यावर खूप बदल घडला, फरक पडला, कारण मी मुळात इंग्लिश मिडियमचा आहे आणि माझा मराठी वाचन किंवा मराठीशी फारसा संबंध म्हणजे होता संबंध आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो, पण एवढा नाही जेवढा आत्ताच्या सगळ्या वाचनांमुळे, आत्ताच्या सगळ्या आम्ही एकंदर बसून ज्या काही चर्चा करतो, गप्पा मारतो, त्याच्यामुळे जो काही बदल घडला आहे, जी काही प्रगती झाली ती आधी नव्हती, त्यामुळे मला सुरुवातीला खूप अवघड गेलं, पण आता त्याची हळूहळू सवय होत गेली आणि आता ते सगळं सोपं झालं आहे. इंग्लिश मिडियमचं असं तू म्हणाला, सो आणि ही 13व्या शतकातली भाषा, सो किती खूप जास्त स्ट्रगल होता का? खूप जास्त, कारण अनेक शब्द मला माहीतही नव्हते जे स्क्रिप्टमध्ये लिहून यायचे, पण ते शब्द एलियन शब्द आहेत माझ्यासाठी असं न वाटता ते माझ्याजवळचेच आहेत असं वाटलं पाहिजे लोकांनाही. त्यासाठी वाचन हे खरंच गरजेचं होतं, पण टास्क आहे तो अजूनही आणि चालू आहे, पण करायला मजा आहे. आपण मगाशी निवृत्तीनाथांच्या कामनेसबद्दल बोललो की ते खूप जास्त शांत आणि एकदम विचार करून बोलणारे किंवा व्यक्तिमत्व होतं, सो ओजसमध्ये ते काही सगळं आलं आहे का, उतरलं आहे का हळूहळू? थोडंफार प्रमाणात म्हणीन मी आलं आहे, मी थोडासा शांत झालो आहे असं माझी आई मला म्हणते अधूनमधून. पण खरंच बदल घडला आहे, कारण एक दिनक्रम लागला आहे आता आम्ही लावून घेतला आहे, कदाचित त्या पात्रासाठी किंवा पात्रामुळे असेल, पण सगळ्या चांगल्या गोष्टी आम्ही करायला लागलो आहे. वाचन करतो आम्ही, वेळच्या वेळेला उठतो, व्यायाम करतो, आता आम्ही नॉनव्हेज खाणंही बंद केलं आहे, त्याच्यानंतर ध्यान करणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमचं मन शक्यतो शांतच राहतं. आणि ऑनस्क्रीन ऑफस्क्रीनही मी आता खूप खूप जास्त शांत झालो आहे, नाहीतर मी आधी खूप इम्पल्सिव्ह होतो, पटकन काहीतरी कोणाला तरी बोलून जाणं किंवा खचून जाणं हे खूप व्हायचं माझं, पण आता नाही होत. ते कदाचित ह्या पात्रांमुळेच आहे, आणि कारण त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे, त्यामुळे किमान 1-2% तरी त्या आमच्यामध्ये आलं आहे असं मला वाटतं. बरं, असं होतं की बऱ्याचदा अशा प्रकारचे कॅरेक्टर्स साकारताना आपण कधीही प्रेक्षकांमध्ये जातो, लोकांमध्ये जातो, तर लोक त्याच नजरेने पाहतात, सो असा काही किस्सा घडला आहे तुझ्यासोबत? खरं तर एक गोष्ट अशी आहे की आम्ही ह्या वेशात असल्यामुळे आम्हाला नॉर्मल वेशात फारसं कोणी ओळखत नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. पण आत्ता नुकताच किस्सा एक घडलेला, तो म्हणजे मी फिरायला गेलो होतो आणि मी मित्रांबरोबर फिरायला गेलो होतो आणि मित्रांनी इंस्टाग्रामवर काय काय स्टोरी शेअर केल्या होत्या ते मी रिपोस्ट करत होतो, तर त्याच्यावरती मला एका प्रेक्षकाची कमेंट आली, मेसेज आला की तुम्ही नॉनव्हेज खाताय आणि असं हे सगळं दिसतं आहे तुमच्या इंस्टाग्रामवर. खरं तर मी काही खात नाही, मी काही करत नाही, मालिका सुरू झाल्यापासून मी आणि वरुण हे सगळं बंद केलं आहे, पण तरीही त्यांचं असं त्यांच्या मनामध्ये इंस्टाग्रामवर सुद्धा ते आम्हाला नॉर्मल ओजस म्हणून न बघता हे पात्र म्हणूनच बघतात, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कृपया तुम्ही हे शेअर करू नका, कारण आम्ही तुमच्याकडे ह्याच नजरेने बघतो. आणि ते सगळं तो मेसेज आल्यानंतर मला असं झालं की अरे हे खूप मोठं आहे, म्हणजे एवढ्या इमोशनल इन्व्हॉल्वमेंटनी लोक आमच्याकडे बघतात याच्यावर मला म्हणजे आधी माहीत नव्हतं, पण हे खूप आहे, कारण इंस्टाग्रामवरती नॉर्मल स्टोरी शेअर करणं काय
कॅज्युअल गोष्ट आहे, पण तरीसुद्धा लोकांच्या भावना त्या पात्राबद्दल एवढ्या आहेत की त्या त्यांची विनंती होती की कृपया तुम्ही असं काही करत असाल तर शेअर तरी नका करू, आम्हाला त्याचा त्रास होतो आहे बघताना. म्हणजे ही एक कामाची पावती तर आहेच, पण त्याबरोबर एक जबाबदारी पण वाढली असं वाटतं. हो, खूप जास्त, खूप जास्त. बरं, आता मालिकेचे 500 भाग पूर्ण झालेत आणि आम्ही अपेक्षा करतो की अजून 1000 भाग पूर्ण व्हावेत. सो सर्वांना खूप जास्त शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.